अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. लेंगरेच्या पोलीस पाटील पुष्पा बोबडेंचा आमदार बाबर व सदाशिव पाटलांच्यावर हल्लाबोल. स्त्रीवरील अन्यायाची चीड असणारा एक तरी मर्द तालुक्यात नाही का? पुष्पा बोबडेंचा संतप्त सवाल. लेंगरेच्या पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांनी आज आजी माजी आमदारांच्यावर हल्लाबोल करत त्यांचे वाभाडे काढले आहेत. माझ्यावर हल्ला होऊन 1 महिना झाले, मला कुणीच पाठबळ दिले नाही. विद्यमान आमदार प्रकाश बागलला शुभेच्छा देतात, सुहास बाबर त्याला काकोट्यात घेऊन फिरतात, याला काय म्हणायचे? असा सवाल करत अनिल भाऊ, तुम्हाला इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण का करावं लागतंय? असा रोखठोक सवाल त्यांनी आमदार अनिल बाबर यांना केलाय. तर माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यावरही त्या बरसले आहेत. सदाभाऊंनी मला चांगल्या कामाचे अभिनंदन करणारे पत्र दिले, पण त्यांनी मला पाठबळ दिलं नाही. सदाभाऊ, मी तुमच्या मुलीसारखी लेकीसारखी नाही का हो? तुमच्या कुणावर असा अन्याय झाला असता तर तुम्ही गप्प बसला असता का? असा भावनिक सवालही माजी आमदार सदाशिव पाटलांना त्यांनी केलाय. तहसीलदारांच्यावर हल्ला करणाऱ्या चंद्रहारवर कारवाई होते, कारण त्यांना अधिकारी पाठबळ देतात, त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मला मात्र कुणीच पाठबळ दिले नाही. महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाची चीड असणारा एक तरी मायचा लाल, एक तरी मर्द या तालुक्यात आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केलाय. चला तर पाहूयात त्या काय म्हणाल्यात नेमकं. 26 तारीख आहे, माझ्याबरोबर जो घृणास्पद प्रकार घडला त्याला उद्या 1 महिना होतोय. तरीही मी अजून न्यायाच्या उपेक्षित आहे, मी न्यायाची वाट बघत आहे. कोर्टाने त्याला 1.5 महिन्याचा तात्पुरता जामीन दिला आहे आणि त्या जामिनाच्या जोरावर तो आत्तापर्यंत जो बिळात राहिला होता लपून, तो आत्ता मोकाटपणे बाहेर फिरत आहे. त्याला उघड उघड माझ्याशी भांडता येत नाही, त्यामुळं माझी नालस्ती केली जाते, माझ्यावर चिकलफेक केली जाते. चंद्रहार पाटलांचा विषय घेतला तर तहसीलदाराला केलेल्या मारहाणीत त्याला लगेच अटक झाली. का? तर तहसीलदारांच्या पाठीशी सर्व अधिकारी उभा राहिले, त्यामुळं त्याला त्वरित अटक झाली. पण माझ्या पाठीशी अशी कुठलीही एखादी संघटना ठामपणे उभा राहिली नाही किंवा एखादी महिला संघटना माझ्या पाठीशी आली नाही. का असं? मी काही माणूस नाही का? मी एक सामान्य स्त्री आहे. ते अधिकारी होते म्हणून त्यांना पटकन न्याय मिळाला, त्यांना 15 दिवसाची कोठडीही मिळाली त्यांना. मग माझ्याच बाबतीत असं का? राजकारण्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं दिसते. कालच सोशल मीडियावर माझ्या पाहण्यात आलं की विद्यमान आमदारांनी त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा जर नालायक माणसाला, हरामखोराला जर विद्यमान आमदार शुभेच्छा देत असतील तर याचा अर्थ मी काय समजू? कदाचित ते त्याला पाठीशी तर घालत नाही येत ना. तसा विचार केला तर अनिल भाऊंना मी माझ्या वडिलांच्या ठिकाणी मानते. मला त्यांच्याकडून खरंच अशी अपेक्षा नव्हती. मला खरंच असं वाटत होतं की त्यांनी कान धरून त्याची कान उघडणी करतील, त्याला जाब विचारतील, पण असं कुठंच काही होताना दिसलं नाही मला. त्याची मला खरंच खूप खंत वाटते. आज खरंच विचार केला तर ह्या तुमच्या राज्यात स्त्री सुरक्षित आहे का हो? जर अशा इतकं माझं प्रकरण उघड उघड असताना सरळ सरळ दिसतंय की हे चुकीचं घडलंय, हे माझ्यासोबत घडलंय, सगळे पुरावे असताना जर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन राजकारण्याचा असा असेल की त्यांनी अशा लोकांना पाठीशी घालतं, का घातलं जातं असं पाठीशी? खरंच खूप वाईट वाटते की अनिल भाऊ तुम्हाला या पातळीचं खाली जाऊन इतकं खालच्या दर्जाचं राजकारण करावं लागत असेल तर नॉट अ जोक. आज खरंच तुमच्या राज्यात खरंच स्त्री सुरक्षित नाही आहे. आज जर अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालत असतील तर आज उघड्यावर बलात्कार होतील, उघड्यावर बायकांची आबरू लुटली जाईल आणि ते तुम्ही उघड्या डोळ्याने असंच पाहत राहणार आहात का? सदाभाऊंनी पण मला एक अभिनंदन पण पत्र दिलंय माझ्या चांगल्या कामासाठी. खरंच जर माझं काम चांगलं आहे तर मला 2 वेळीचं पाठिंबा तुम्ही द्यायचा होता. विरोधक पण का गप्पा आहेत? यात काय करायचं नक्की त्यांना? कशासाठी अशा लोकांना पाठीशी घातलं जातं? सदाभाऊ खरंच मी तुमच्या लेकीसारखी नाही आहे का हो?
मी तुमच्या मुलीसारखी नाही आहे का हो? आज विचार करा, माझ्या जागेला जर तुमची मुलगी, तुमची लेख किंवा तुमची बहीण असती तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही जे त्यांच्यासाठी केलं असतं तीच माझी अपेक्षा होती की तुम्ही माझ्यासाठी करावं. आज जर अशा हरामखोरांसाठी, हरामखोरांना पाठीशी घालून असलं गलिच्छ राजकारण केलं जात असेल तर आज माझ्यासारखे कितीतरी स्त्री, आज स्त्रीचा स्त्री जातच धोक्यात आहे म्हणायला हरकत नाही. कारण आज आज प्रत्येक सामान्य स्त्री म्हणू नका, कुठल्याही स्त्रीवर असा अन्याय होत राहिला तर तिने दाद मागायची कुणाकडे, कोणाकडे हात मारायची. आता परवा कालच ईदचा प्रसंग झाला, आपले माजी जिल्हा उपाध्यक्ष झेडपीचे ते ह्या हरामखोराला काकुट्यात घेऊन ईदच्या शुभेच्छा द्यायला लेंगरात फिरत होते. असं का? त्यांना एकदा सुद्धा विचारावं असं वाटलं नाही की बाबा तुझं काय चुकतंय? असं जर गलिच्छ राजकारण होत असेल तर आज खरंच मनापासून वाटतं की स्त्रियांची आब्रू यांनी वेशीवर टांगली आहे. आज एक सुद्धा माईचा लाल, एक सुद्धा मर्द ह्या खानापूर तालुक्यात असा नाही आहे की जो माझ्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता करू शकेल, वाचा फोडू शकेल त्याला. आज मला खरंच असं वाटतंय मी अन्याय सहन करून गप्प बसले असते तर बरं झालं असतं का? या अन्यायाला वाचा फोडून मला खरंच खूप त्रास व्हायला लागलाय. हे असलं जनावर जर मोकाट फिरत असेल तर माझ्यासारख्या सामान्य स्त्रीनं काम करायचं कसं, नवीन नवीन जगायचं कसं? आज माझं सगळी क्लिप उघड असताना, सगळं डोळ्यासमोर धडधडीत असताना, सगळे पुरावे असताना हा असला हरामखोर नालायक माणूस जर मोकाट फिरत असेल तर मी काम कसं करणार आणि मला जगायची इच्छा तर का व्हावी? मी खरंच न्यायाच्या अपेक्षेत आहे. खरंच सगळ्यांनी विचार करावायचा आणि स्त्री म्हणून खरंच कोण एखादा मर्द असेल या तालुक्यात, खरंच मला म्हणावंसंच वाटतं. एखाद्याला सुद्धा वाटलं नाही की गलीच्या शिव्या ऐकून एवढं घाणेरडं प्रकार माझ्याबद्दल घडलेला ऐकून, एखाद्याला सुद्धा वाटलं नाही की एखाद्याच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली नाही तर आज विचार करा तुमच्या आई बहिणी किती सुरक्षित आहेत. आज प्रत्येक आई बहिणीच्या मागे नवरा भाऊ किंवा वडील असतोच असं नसतं. स्त्री कधी कधी एकटीही असू शकते, म्हणून तिच्या बरोबर असं मागायचं का? आणि सगळं उघड असताना, दिसत असताना हा डोळे झाक करण्याचा प्रकार का? हा सवाल मी सगळ्यांनाच विचारते आणि मला न्याय हवाय. मी न्यायासाठी पुन्हा तुमच्या समोर आले, मला न्याय हवाय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.